मंडळी यूट्यूबवरील न्यूज मंत्रा या फेमस यूट्यूब चॅनलवर आता आम्ही आहोत, म्हणजे अजिंक्य तारा साताराकडून मी तेजपाल वाघ आणि शूर कोल्हापूरकडून स्वप्नील राजशेखर, कोल्हापूरचा नवे महाराष्ट्राचा रांगडा आणि देखणा राजबिंडा नट माझ्यासोबत आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे MBCL तिसरं वर्ष आहे आणि स्वप्नील दादा की मागच्या दुसऱ्या वर्षी यजमानपद हे सातारा जिल्ह्याकडे होतं आणि पाचगणीमध्ये स्पर्धा झालेल्या आणि त्याही वेळेला शूर कोल्हापूर आणि साताऱ्याची मॅच झाली होती आणि या मॅचमध्ये इंटरेस्टिंग मॅच होती, मस्त मॅच झाली होती आमची आणि आम्ही धमाल खेळलो होतो सगळे, आम्ही जास्त चांगले खेळलो आणि 5 रनांनी का होईना सातारचा पराभव झाला. पण हा खरं तर पराभव नव्हता, सातारची एक पद्धत आहे की अतिथी देवोभव, कारण कोल्हापूरवाले सातारा जिल्ह्यात आले तर त्यांना त्यांचं कसं हरवायचं त्यांना, म्हणून आम्ही उदारमनाने त्यांना जिंकून दिलं आणि आता यावेळेला कोल्हापूरमध्ये यजमानपद आहे तर मग आम्ही जिंकण्याचे किती चान्सेस आहेत यंदा पुन्हा एकदा आपली मॅच आहे. हे बघ, कोल्हापूर किती अगत्यशील आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आमच्या कोल्हापूरमध्ये एक आहे, जेवायला बसवतात भरपूर वाढतात, खाणारा दमतो आणि तो दमून नको नको म्हणायला लागला की आम्ही म्हणतो अरे खाओ चायला, आतापर्यंत जून जे मेलेलं कुणी ऐकले का कधी, असं म्हणून आम्ही वाढतो. बरोबर आहे, तर या वेळेला आम्ही तुम्हाला इतक्या रन्स मारणार आहे आणि वाढणार आहे. तुम्ही बॉल टाकायला सुरुवात केली की आम्ही रन्स मारायला सुरुवात करणार. सिक्स बाउंड्री, सिक्स बाउंड्री, पोट भरून जायला हवं एवढं तुम्ही आम्ही तुमचं आदरातिथ्य करणार. नाही नाही, खरं तर की नाही, यंदा काय की कोल्हापूरकरांची रीतच आहे की कोल्हापूरकर इतका पाउंडचर करतात की खेळायला म्हणजे असं होणार की खेळताना असं होणार आहे की इतका तांबडा पांढरा रस्सा मटन बिटन चापून चुपून खाल्लं कशाचं, आम्ही घंट्याची बॉलिंग करणार काय करणार आहे. कोल्हापूरकरांचा डाव आहे आणि त्यामध्ये आता खरं तर 4 आणि 6 याच्यामध्ये असतात क्रिकेटमध्ये, पण यंदा कोल्हापूरमध्ये 5 जयघोष होणार आहे, कारण त्यांच्याकडे सोमनाथ अवघडे आहे आणि त्यामुळे आमच्या टीमचं थोडं अवघड असलं तरी घाबरण्याचं काहीच करत नाही, कारण आमच्याकडे दगडू आहे म्हणजे 35% काठावर पास या सिनेमातला साईराज म्हणजेच प्रथमेश परब आहे. आणि एक मिनिट, याने दगडूचं नाव घेतलं का, आमच्याकडे पण कोण आहे माहितीये का, कोण आहे आमच्याकडे फँड्रीतला सोमनाथ आहे, त्यामुळे जब्या जब भी जिसके पास होता है वो टीम क्या करती है आपको पता है. नहीं कुछ नहीं, नहीं नहीं कुछ होने वाला नहीं है, कारण जब्याला जर मी सांगितलं ना काळी चिमणी पलीकडे आहे तर जब्या काळी चिमणी शोधत जाईल, फँड्री ओढायला की फँड्री पकडायला जाईल, त्यामुळे काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे खरं तर आम्ही सोमनाथ अवघडे आहे म्हणून आमच्या टीमचं अवघडे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आमच्याकडे दगडू आहे आणि त्यासोबत शाळामधला सूर्या केतन पवार आहे आणि स्मिता गोंदकर आहे, त्यामुळे तिच्या आता सगळं कोल्हापूर घायाळ झालेलं आहे या स्टेडियमवर बऱ्याच शोज मध्ये. आणि आम्ही तुम्ही हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शेवटी NH4 वरचे आहोत. हा हे सगळ्यात मोठं, आम्ही सातारा सोडलं की कोल्हापूर, कोल्हापूर सोडलं तिकडे जाताना की सातारा, सो बेसिकली आम्ही सगळे एका भागातले एक मित्र आहोत, फक्त आम्ही तांबडा पांढरा भरपूर खायला घालू, मैदानावरती तुमचं खूप छान स्वागत करू आपण, खूप म्हणजे जवळजवळ एक टीम खेळते जवळजवळ, म्हणजे खरं तर दोन भाऊ आहेत, म्हणजे सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी असे दोन भाऊ आहेत, शेजारशेजारचे जिल्हे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुमचा न्यूज मंत्र आहे तसा आमच्या इकडे यशाचा एक मंत्र आहे की कुणी इथे स्पर्धेत जिंको न जिंको काही फरक पडत नाही, पण प्रेक्षकांची मनं जिंकण्यात कोल्हापूरकर आणि सातारकर सगळ्यात पुढे असतील याची आम्हाला गॅरंटी आहे. काय म्हणता? येस 100%. आम्ही प्रेक्षकांचं आमच्या दोन टीम प्रेक्षकांचं असं मनोरंजन करतील खेळून की सगळ्यांना बाहेर येणार आहे याची गॅरंटी आहे. बस बस बस, न्यूज मंत्राच्या तमाम प्रेक्षकांना आमच्याकडून लई 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 शुभेच्छा. काटाकीर लागेव पट्टी गोड बरार.